लाइफस्टाइल फर्नीचर का धमाकेदार ऑफर 65% धमाकेदार डिस्काउंट वाले ऑफर के साथ नए दौर के बेमिसाल डिजाइन की भरमार। लाइफस्टाइल फर्नीचर चांदनी फंक्शन हॉल अंबेडकर स्टेडियम बीजापुर 18 जुलाई से 31 जुलाई तक। जल्दी करें, ये ऑफर लिमिटेड है। स्वागत है आपका बी न्यूज नेशन में, मैं हूँ खुर्शीद आलम। तारीखी शहर बीजापुर में आज एक इवेंट होने जा रहा है जो बीजापुर जिला संघ माइक लाइट और फ्लावर डेकोरेशन का जो यहाँ पर जो भी काम होते हैं, जो भी आपकी ज़रूरतों को पूरा करते आ रहे हैं, और इनका एक संघ है और इस संघ का जो है यहाँ पर 27वें साल मुकम्मल हो चुके हैं। और इसी को लेकर तमाम जो संगठन हैं, बीजापुर माइक हो या मंटप हो या डेकोरेटर हो या फ्लावर डेकोरेटर हो, उन तमाम ने मिलकर जो है मन्नत हॉल में जो है एक इवेंट रखा है, फंक्शन रखा है, और कई प्रोग्राम्स इसमें होने जा रहे हैं। जैसे कि आप देखें कि ब्लड डोनेशन किया जा रहा है और इलेक्ट्रॉनिक के तमाम चीज़ों का एग्जीबिशन भी हो रहा है। एक बड़े पैमाने पर आज ये दिन भर जो है इवेंट चलेगा। और रफ़ीक पुनेकर जो संगठन कार्यदर्शी हैं, तो आज हमारे साथ बात करते हैं। सर, क्या कहेंगे, कितने आज दिन भर क्या क्या प्रोग्राम्स होंगे? आज दिन भर में क्या है, सुबह से लेकर शाम तक जो है हमारे बाहर से जो गेस्ट आ रहे हैं उनको इनवाइट कर रहे हैं हमें। और उसके साथ में क्या है, सुबह से क्या है ब्लड डोनेट का कार्यक्रम जो है वो चल रहा है। उसके अलावा जो है हमारे गेस्ट आए के स्पीच होते हैं, और वो बीच में जो है लकी ड्रॉ हैं, हाँ लकी ड्रॉ भी चलने वाले, और साथ ही साथ में क्या है उनके स्पीचेस वगैरह होते हैं। उसके बाद जो है ये जो हम जो प्रोग्राम करें, ये 27वां जो प्रोग्राम है, 27वां सालगिरह जो है, ये एक बड़े पैमाने पर करना बोल को हम सोच को क्या है सब स्टॉल वाले को बुलाए। इसके अंदर जो है व्यापार भी चलते रहता है और ऐसे एग्जीबिशन भी दोनों भी होता है। धंधे को जो लगने के हैं वो हैं, और उसके अलावा जो है चांदी के रिंग और कॉइन्स, फिर फ्रिज और बाकी आइटम 54-55 आइटम हैं वो। बाहर वाले भी ले तो चलता हो, लेकिन उन्होंने रहना हो प्रोग्राम में, हाँ सुबह से लेकर शाम तक कब उठता है, जब उठाते हैं उस टाइम को रहना होना। आपका ये जो संघ है जो 27 साल मुकम्मल में, हाँ तो आप जो है आपके संगठन वाले बीजापुर शहर में या बीजापुर डिस्ट्रिक्ट में बहुत से लोगों की खिदमत करते आ रहे हैं, बेशक क्या करना चाहेंगे? देखो साहब, हमारा तो मकसद ये था, जब 1997-98 के अंदर जब हम ये संगठन चालू करे, यहाँ पर जो है बहुत सारे मुश्किल आते थे टेंट वालों को, बहुत सारी मुश्किल, मतलब क्या है म्यूनसिपैलिटी का मुस्लिम प्रॉब्लम होता, फायर फाइटर का होता, इनकम टैक्स का और सर्विस टैक्स का बहुत सारे प्रॉब्लम थे। ये प्रॉब्लम्स को सॉल्व करने के वास्ते हमें जो है संगठित होना पड़ा। जब तक हम सब नहीं मिलते, ನಾವು ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ನಾವು ಕೂಡುವುದಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ನಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಪರಿಹರಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಆಗುವುದಿಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಾವು ಸಂಘಟನೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದೆವು. ಈ ಸಂಘಟನೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ನಾವು ಪಟ್ಟಿರತಕ್ಕಂಥ ಶ್ರಮ ಬಹಳ ಕಠಿಣದ, ಯಾಕಂದರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹಳ್ಳಿ ಹಳ್ಳಿಗೆ ಹೋಗಿ ಅವರಿಗೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ಸೇರಿಸ್ಕೊಂಡು ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಿ ಬದುಕೋಣ, ಒಂದಾಗಿ ದುಡಿಯೋಣ, ಒಂದಾಗಿ ಬಾಳೋಣ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ನಿರ್ಧಾರವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಕೇಸಿಂದ ಏನದ ನಾವು ಈ ಸಂಘಟನೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ವಿ. ಮುಂದೆ ಏನದ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಡಕ್ತನ ಬರಬಾರ್ದು, ಎಲ್ಲರೂ ಭಾವೈಕ್ಯತೆಯಿಂದ ಜಾತಿ ಮತ ಪಂಥ ಭೇದಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟು ಈ ಸಂಘಟನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಇದೇ ಏನದ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ನಾವು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಈ ಸಂಘಟನೆಯನ್ನು ಸ್ಥಿರವಾಗಿ ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳುವುದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ನಾವು ಏನದ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ತಾ, ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಏನದ ಆಟ ಪಾಠಗಳಲ್ಲಿ ಆಗಲಿ ರಾಜ್ಯ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದ ಕ್ರೀಡೆಗಳನ್ನು ನಡೆಸಿವೆ. ಇದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ನಾವು ಮನೋರಂಜನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಮಾಡಿವಿ, ಅದು ಅಲ್ಲದೆ ಏನಂತೇಳಿ ರಸಮಂಜರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು, ಹಾಗೂ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ನಾವು ಬಡವರಿಗೆ ಸಹಾಯ ಸಹಿತ ಮಾಡಿವಿ. ಅದು ಅಲ್ಲದೆ ನಾವು ಸುಮಾರು 3 ಸಲ ಸಾಮೂಹಿಕ ವಿವಾಹ, ಅಂದರೆ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನರು ಒಂದೇ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ನಾವು ಸಾಮೂಹಿಕ ವಿವಾಹಗಳನ್ನು ಸಹಿತ ನಡೆಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಯಾಕೆ, ನಾವು ನಮ್ಮ ಉದ್ಯೋಗ ಸೇವಾ ವೃತ್ತಿಯಾಗಿರೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮಿಂದ ಜನಗಳಿಗೆ ಫಾಯಿದೆ ಆಗಲಿ, ಜನಗಳಿಗೆ ಉಪಕಾರ ಆಗಲಿ, ಅವ್ರಿಗೆ ಅವರ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಏನಿದೆ ಬಡವರು ಇರ್ತಾರೆ ಪಾಪ ಅವರಿಗೆ ಆಗಿರುವುದಿಲ್ಲ, ಅಂಥವ್ರಿಗೆ ತಾಳಿ ಕಾಲುಂಗರ ಬಟ್ಟೆ ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಬರ್ತಕ್ಕಂಥ
ಜನರಿಗೂ ಸಹಿತ ಅವರಿಗೆ ಊಟ ಗಿಟ ಹಾಕಿಸಿದ ಅವರ ಮದುವೆಗಳನ್ನು ಮೂರು ಸಲ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿವಿ ಒಂದು ಕಂದಗಲ ಹನುಮಂತರಾಯ ರಂಗ ಮಂದಿರ ಎರಡೆದ್ದು ಕಾಳಿದಾಸ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಒಳಗೆ ಇನ್ನೊಂದು ತಾಳಿಕೋಟೆ ಒಳಗೆ ಮಾಡಿದ್ವಿ ಈ ತರ ಏನದ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಡೆಸ್ಕೋತ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಇನ್ನು ಮುಂದಾದರೂ ಸಹಿತ ನಾವೇನದ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆ ಇಂದ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆಯಿಂದ ಜನಗಳಿಗೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಏನದ ಅಂತ ಹೇಳಿ ಉಪಕಾರನೂ ಆಗಬೇಕು ನಾವು ಹೆಲ್ಪ್ ಅವ್ರಿಗೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಈ ಸಂಘಟನೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಇದೇ ಥರ ನಾವು ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು ಅನ್ನೋಂಥ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈಗ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸಂಘಟನೆ ಐತಿ ರಾಜ್ಯ ಸಂಘಟನೆ ಅದರ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು ಅವರು ಬರ್ತಾರೆ ಮಹಬೂಬ್ ಮುಲ್ಲಾ ಅಂಥೇಳಿ. ಆನಂತರ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರು ಆರ್ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಅಂಥೇಳಿ ಅದರ ಅವರು ಬರ್ತಾರೆ. ಆದರೆ ಈ ಸಲ ಏನದ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಯಾವ ರಾಜಕಾರಣಿಗಳಿಗೆ ನಾವು ಇನ್ವೈಟ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಹಾಂ, ಸೀಮಿತವಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನದ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮಷ್ಟಕ್ಕೆ ನಾವೇ ಈ ಸಲ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ವಿಚಾರ ಗೋಷ್ಠಿಗಳನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಕೇಸಿದ ನಾವೇನದ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಮ್ಮ ಗುರಿ ಏನದ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆ ಒಳಗೆ ನಮ್ಮ ಸಂಘದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂಥ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಸದಸ್ಯನಿಗೂ ಏನದ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯ ಸಹಕಾರ ಕೊಡಬೇಕು. ಅವರು ಮೇಲೆ ಹೇಳಬೇಕು, ಅವರು ಉದ್ಯೋಗದಲ್ಲಿ ಒಂದು ನಾಲ್ಕು ದುಡ್ಡು ಗಳಿಸಬೇಕು, ಅವರು ನಮ್ಮ ಜೊತೆ ನಮ್ಮವರೇ ಆಗಿ ಎಲ್ಲರೂ ಬಾಳೋಣ ಅನ್ನುವಂಥ ಉದ್ದೇಶ ನಮ್ಮದು. ಮತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಏನೇ ತೊಂದರೆ ಆದರೂ ಸಹಿತ ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಮ್ಮದು ಟೆಂಪ್ರರಿ ಮಂಟಪ ಇದು ಮಂಟಪ ಡೆಕೋರೇಷನ್ ಲೈಟ್ ಏನಕ್ಕವ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಪ್ರಕೃತಿ ವಿಕೋಪಕ್ಕೆ ಭಾಳ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಎದುರಾಕ್ಕವು. ಅವಾಗ ಏನದ ನೀವು ಒಂದು ನಾಲ್ಕು ಮಂದಿಗೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರ್ತಾನೆ, ಎಂಟು ದಿವಸದಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡಿರ್ತಾನೆ ಅವನು. ಆದರೆ ಏನದ ಸಡನ್ನಾಗಿ ನಾಳೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂದರೆ ಇವತ್ತು ಹಾರಿ ಹೋಗಿಬಿಡ್ತದೆ. ಅವಾಗ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಎಲ್ಲರೂ ಬರೀ ನಾಲ್ಕು ನಾಲ್ಕು ಇರ್ತಾರೆ, ಒಂದು 10 ಮಂದಿ ಕುಡಿದ್ರೆ 40 ಮಂದಿ ಆಗಿಬಿಡ್ತೀವಿ. ಆ 40 ಮಂದಿ ಲೇಬರ್ಗಳು ಅಲ್ಲಿ ಕಳಿಸ್ಕೊಟ್ಟು ನಾ 8 ದಿವಸದಿಂದ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ತಯಾರಿಗೆ ಒಂದೇ ದಿವಸ ಒಂದೇ ರಾತ್ರಿಯೊಳಗೆ ಮಾಡಿ ಅವನಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡುವಂತ ನಾವು ಕೆಲಸನೂ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ಹೆಸರು ರಫೀಕ್ ಎಸ್ ಪುಡೇಕರ್, ಈ ಸಂಘಟನೆಗೆ ನಾನು ಸಂಸ್ಥಾಪಕ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ. डेकोरेशन के मालिकों से ये गुजारिश की जाती है कि टाटा मोटर्स और मारुति शोरूम वाले यहाँ पर आए हैं, वो स्टॉल्स लगे हैं वो जाकर देख ले. यहाँ पर बहुत सारे स्टॉल्स हैं, अपने को जो पसंद आता है अपने को जो रेट में मिलता है अच्छे से कम रेट में मिलेगा. यहाँ पर जाकर देखकर जो से गुजारिश की जाती है कि आप वो थोड़ा स्टेज के पास आ जाए तो ताकि इस प्रोग्राम को बैठेंगे तो प्रोग्राम स्टार्ट करते हैं अच्छा लगेगा. तो इस यहाँ पर जो है जिला संगठन है और राज्य संगठन है, जो मंटप माइक डेकोरेशन के संगठन का जो अभी जो आप मैंने जो है पुणेकर साहब जो बीजापुर ज़िले के सेक्रेटरी हैं संगठन के, तो उन्होंने एक बहुत अच्छी बात बताई कि इस संगठन सिर्फ संगठन से सीमित नहीं है, ताकि ये जो है लोगों को सार्वजनिक लोगों को भी जो है इससे काफ़ी फ़ायदा होगा. और उन्होंने बहुत से फ़ायदे भी किए हैं और सार्वजनिक विवाह भी किया है और कई प्रोत्साहन भी उन्हें दिया है और ब्लड डोनेशन का कैंप भी रखा है. सोशल वर्क में भी ये जो है संगठन आगे चल रही है और इसी तरह से ये इवेंट जो है शाम तक चलेगा. और इस इवेंट में काफ़ी जो है स्टॉल भी लगे हुए हैं और लक्की ड्रॉ भी है. तो ये इवेंट ऐसा ही चल और उनकी जो है संगठन है आगे चलकर और भी जो है सार्वजनिक लोगों के लिए फ़ायदेमंद हो. कैमरामैन सुफियान के साथ मैं खुर्शीद आलम, बी न्यूज़ नेशन, बीजापुर. तो